आमदार भरतसेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आदर्श गृहनिर्माण संस्था व आदर्श गृहिणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण। महाड नगर परिषद श्रृंखला ऑर्गनायझेशन व रायगड जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ महाड उपक्रमांतर्गत महाड शहर मर्यादित गृहनिर्माण सोसायटींकरिता आदर्श गृहनिर्माण संस्था व आदर्श गृहिणी अशा दोन स्पर्धांचे आयोजन मागील वर्षाच्या कालखंडात करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी संत रोहिदास सभागृह महाड येथे उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती लाभली। स्पर्धेमध्ये महाड शहरातील एकूण 107 सोसायटी तर 34 गृहिणींनी सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला। आदर्श गृहनिर्माण सोसायटी स्पर्धेमध्ये औदुंबर सहकारी गृहनिर्माण संस्था गोमुखी आळीने प्रथम क्रमांक, निर्मिती निसर्ग 1 आणि 2 द्वितीय तर सावित्री एन्व्हलव सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीने तृतीय क्रमांक पटकावला। नगर परिषदेतर्फे प्रथम क्रमांक मिळवलेल्या संस्थेला मालमत्ता करात 15%, द्वितीय क्रमांकासाठी 10% तर तृतीय क्रमांकासाठी 7% सवलत देण्यात येणार आहे। आदर्श गृहिणी या स्पर्धेत शहरातील प्रथम 1 ते 8 एकूण 34 महिलांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये प्रभाग 1 सौ मंजिरी जोशी, प्रभाग 2 सौ कविता रोडे, सौ विद्या देसाई, प्रभाग क्रमांक 3 सौ उज्ज्वला कोळेकर व साधना गांधी यांनी संयुक्तरित्या, तर प्रभाग क्रमांक 4 सौ मेघना पवार, प्रभाग क्रमांक 5 सौ श्रद्धा जोशी, प्रभाग 7 सौ रजनी सुर्वे, तर प्रभाग 8 सौ शारदा टक्के यांची आदर्श गृहिणी म्हणून निवड करण्यात आली। सर्व आदर्श गृहिणी विजेत्यांना आकर्षक पैठणी व मानचिन्ह असे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते। यावेळी आमदारांच्या शुभ हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले। महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून या शहराने मला आमदारकीसाठी 3 आघाडी दिली आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठीच या तालुक्याला आणि शहराला आजपर्यंत कधीही मिळालेला नाही इतका निधी व सर्वांगीण योजना मंजूर करून आपल्या आणल्या असून महाड शहरातील पुढील 50 पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच दरवर्षीच्या पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले। तसेच स्वच्छता अभियानासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे महाड शहरावर विशेष प्रेम असून पूरपरिस्थितीच्या वेळी महाड शहर यांनी संपूर्णतः स्वच्छ करून दिले होते आणि हे आपण विसरता कामा नये असे देखील त्यांनी खास उल्लेख करून सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष राजाराम पाटील यांनी केले। श्रृंखला प्रमुख सौ ममता मेहता, नवनिर्वाचित मुख्याधिकारी संतोष माळी यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह नवनिर्वाचित मुख्याधिकारी संतोष माळी, श्रृंखला प्रमुख सौ ममता मेहता, रायगड जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे महासंघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण बाळ, नगर परिषद अधिकारी वर्ग व शिवसेना पदाधिकारी आणि आजी माजी नगरसेवक इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। या स्पर्धेविषयी माहिती देताना मी असं सांगेल की रायगड जिल्हा महासंघ, गृहनिर्माण महासंघ, महाड नगर परिषद आणि शृंखला ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही स्वच्छता भारत किंवा स्वच्छ भारत या अभियानाखाली एक स्पर्धा घेतली होती। ती स्पर्धा अशी होती की आदर्श सोसायटी आणि आदर्श गृहिणी, मग या आदर्श गृहिणी आणि आदर्श सोसायटी याच्यासाठी क्रायटेरिया होता की त्यांनी आपलं कचऱ्याचं योग्य ते वर्गीकरण करून योग्य ठिकाणी पुनर्निर्माणासाठी पाठवणं आणि ह्या प्रक्रियेमध्ये जेणेकरून प्रशासन आणि सगळ्या सामाजिक संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी अतिशयरित्या या सगळ्या संकल्पनेचं प्रबोधन केलं। सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, सुका कचरा स्वच्छ व कोरडा प्रशासनाच्या घंटागाडीमध्ये किंवा सामाजिक संस्थांच्या कलेक्शनमध्ये आणि ओल्या कचऱ्याचं घरच्या घरी किंवा समूहाने खत बनवून त्याच्यावरती परसबागा तयार करणं, आपल्या कुंड्यांमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये अशा प्रकारे
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ही स्पर्धा होती, त्याच्यातूनच प्रत्येक घर जेव्हा आत्मनिर्भर होत जातं, माझा कचरा माझी जबाबदारी, आणि त्याच्यातूनच ही गृहिणी नामांकित झाली किंवा मानांकित झाली या स्पर्धेसाठी. आणि ह्या स्पर्धेचे जे आयाम होते, नियम होते, ते खूप सुंदर होते. आणि गृहनिर्माण संस्थेसाठी अजून एक दोन नियम जास्त लावले गेले होते, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल, की जेणेकरून प्रत्येकाने आपल्या कचऱ्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालं पाहिजे. माझी वसुंधरा माझी जबाबदारी याच्यातले जे पंचतत्वाचे जे नियम होते ते ह्या गृहनिर्माण संस्थांसाठी लागू होते. आणि याच्यामध्ये सगळ्या संस्थांनी आणि सगळ्या आदर्श गृहिणींनी अतिशय सुंदररित्या सहभाग घेतला आणि विजेत्या ठरलेल्या सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन, धन्यवाद. हे केवळ नाममात्र, याच्यामधला उद्देश इतकाच होता की महाडमधल्या ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत, या हाऊसिंग सोसायट्या स्वच्छता अभियानमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती हाऊसिंग फेडरेशन हे इतकंच काम करतं की हाऊसिंग सोसायट्या, सगळ्या हाऊसिंग सोसायट्या महात्मा ज्या आहेत त्या अगदी स्वच्छतामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे. महाडमधला जो घनकचरा, इतर कचऱ्याचे प्रमाण जर बघितलं तर ते स्वच्छता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं, त्याची जागृती करणं, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे स्पर्धाचे बक्षीस वितरण हा नियोजन फक्त त्याचं प्रोत्साहनात्मक आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावं की स्वच्छताचं त्यांना माहिती पूर्ण मिळावी, कशा पद्धतीचं काम करावं, स्वच्छता ही आपल्या घरापासून ते गावापर्यंत कशी पोचवावी, या सगळ्या गोष्टीमध्ये या तिन्ही संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि गृहिणीचा सहभाग मोठ्या प्रमाणे मिळाला. या तालुक्यातल्या किंवा महाडमधल्या नगरपरिषदेच्या हद्दीतील अनेक चांगल्या गृहिणी ज्या स्वच्छतामध्ये कामकाज करतात त्यांचा सहभाग चांगला मिळाला आणि याचं सर्व श्रेय जे जातं ते हाऊसिंग फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, त्याच्यानंतर शृंखला गटचे सर्व पदाधिकारी आणि महाड नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी यांना जातं. त्याची जी व्यवस्थापन आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. आणि हाऊसिंग सोसायटी ही फक्त सोसायटी रजिस्ट्रेशन करणं, कन्व्हेन्स डीड करणं इतकंच नाही, तर हाऊसिंग सोसायटी त्याच्यामधली सुविधा, सर्व प्रकारच्या सुविधा, मग स्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था आहे, तंटामुक्त आहे, या सगळ्या गोष्टीसाठी फेडरेशन काम करतं. आता जास्तीत जास्त जोर पहिल्यांदा आहे की स्वच्छतेवरती. कन्व्हेन्स डीड आणि हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन तर आहेच आहे, ते आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर हे महत्त्वाचं आहे की स्वच्छ, आपण आरोग्याच्या दृष्टीने जर काळजी करायची असेल तर स्वच्छता, आपण आपलं घर स्वच्छ, आपली सोसायटी स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही हे काम करतो आहे.